हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण बघितलं युनिट नंबर सेकंड, बरोबर, इंडेक्स आणि फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. तर ह्या लेक्चरपासून आपण स्टडी करणार आहोत युनिट नंबर थ्री. युनिट नंबर थ्री दॅट इज परमिएबिलिटी अँड शिअर स्ट्रेंथ ऑफ सॉइल. शिअर स्ट्रेंथ, STRENGTH ऑफ सॉइल, ओके, हे आपल्या थर्ड युनिटचं नाव आहे. परमिएबिलिटी आणि शिअर स्ट्रेंथ ऑफ सॉइल, तर सॉइलची परमिएबिलिटी आणि सॉइलची शिअर स्ट्रेंथ ह्या दोन गोष्टी आपण ह्या युनिटमध्ये स्टडी करणार आहोत, युनिट नंबर थ्री. ठीक आहे, तर बघूया परमिएबिलिटी म्हणजे काय. तर इमेजमध्ये तुम्हाला दिसते, बघा, एक सॉइल स्पेसिमन आहे, त्याच्यावरती पाणी ओतले जाते आणि ते पाणी काय होते, परकोलेशन थ्रू, जिथे जिथे व्हॉइड्स आहे, गॅप आहे, त्या गॅपमधून खाली काय होते, पडते. यालाच आपण काय म्हणतो, परमिएबिलिटी. बघूया पुढे, मग परमिएबिलिटीची डेफिनेशन म्हणजे काय. बघा, परमिएबिलिटी डेफिनेशन आहे, परमिएबिलिटी इज द प्रॉपर्टी ऑफ द सॉइल सॅम्पल विच परमिट्स द फ्लो ऑफ वॉटर थ्रू इट. इट इज डिनोटेड बाय के. आणि परमिएबिलिटी कॅपिटल के ने डिनोट केली जाते. ठीक आहे, तर परमिएबिलिटीची डेफिनेशन काय आहे, इज द प्रॉपर्टी ऑफ द सॉइल सॅम्पल विच परमिट्स द फ्लो ऑफ वॉटर थ्रू इट. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल के. म्हणजेच सॉइलची अशी प्रॉपर्टी की ती पाण्याला फ्लो होण्यासाठी रस्ता देते, परमिट करते, म्हणजे अलाव करते, परमिशन देते. त्या प्रॉपर्टीला म्हणतात, सॉइलच्या प्रॉपर्टीला म्हणतात परमिएबिलिटी. त्याला डिनोट केलं जातं के ने. तर मग ग्रॅव्हल, आपण आत्ता मागच्याच युनिटमध्ये, युनिट नंबर सेकंडमध्ये बघितलं होतं सीव्ह ॲनालिसिस किंवा ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन, बरोबर. ग्रॅव्हल म्हणजे 75 मायक्रॉनपेक्षा जास्त साईज असते पार्टिकलची. मग तेच पार्टिकल काय करतात, पाण्याला इझिली अलाव करतात त्यांच्यामधून पास होण्यासाठी. म्हणून ग्रॅव्हलची परमिएबिलिटी ही सगळ्यात जास्त असते. आणि क्ले, क्ले म्हणजे हे पार 0.002 mm पेक्षाही कमी पार्टिकल साईजेस असतात क्लेची, त्यामुळं ते पाण्याला सहजासहजी पास करत नाही. म्हणून क्ले, क्लेची परमिएबिलिटी सगळ्यात कमी असते, लिस्ट परमिएबिलिटी. ठीक आहे, इथे बघा डायग्राममध्ये मेन्शन केलेलं आहे. रॅपिड ड्रेनेज कशामधून होईल, ग्रॅव्हलमधून. ग्रॅव्हलमधून बघा डायग्राममध्ये दिसतं आहे, हा ग्रॅव्हलचं लेअर आहे, वरतून पाणी पडते आणि जेवढं पाणी पडते प्रमाणात, त्याच्यापेक्षा म्हणजे प्रमाणात जास्त पाणी काय होतं आहे, खाली परकोलेट होतं आहे, सीप होतं आहे, बरोबर. इथे बघा या ठिकाणी सँड दाखवलेली आहे. या ठिकाणी डायग्राममध्ये व्यवस्थित जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा, इथं ग्रेन साईज, एक पार्टिकलची साईज खूप मोठी आहे, आता इथं साईज छोटी झाली आहे, त्यामुळं प्रमाणात जेवढं पाणी परकोलेट होत होतं, सॉरी, जेवढं पाणी पडतं आहे वरतून, त्याच्या कम्पॅरेटिव्हली काय होतं आहे, कमी जाते खाली, ॲज कम्पेअर टू ग्रॅव्हल. ग्रॅव्हलमध्ये बघा, इथं 5 थेंब दिसत आहे, इथं 4 थेंब आले आहेत खाली, बरोबर, पाण्याचे. म्हणजेच इथं काय होतं आहे, मॉडरेट ड्रेनेज होतं आहे. इथं रॅपिड ड्रेनेज ग्रॅव्हलसाठी, फाईन सँडसाठी मॉडरेट ड्रेनेज, आणि पुढं क्ले आणि जी आपली सिल्ट आहे, कारण त्यांचे पार्टिकल साईजेस एकदम बारीक असतात, खूप फाईन असतात, मायक्रो पार्टिकल्स असतात, बरोबर, मायक्रोमध्ये त्यांचे कण असतात. मग त्यामुळे बघा, ॲज कम्पेअर टू ग्रॅव्हल आणि फाईन सँड, बघा ग्रॅव्हल आणि फाईन सँड, टोटल बघा 5 थेंब वरतून पडत आहे प्रत्येक ठिकाणी, 5 5. इथे 5 5 थेंब काय खाली येत आहेत, ह्या ठिकाणी 4 आणि इथे फक्त 1च. म्हणजेच काय, थोडक्यात नो ड्रेनेज किंवा खूप स्लोली ड्रेनेज होतं क्लेमधून, बरोबर. किंवा जो सॉलिड रॉक असेल, एकदम पूर्ण इंटॅक्ट रॉक, त्या रॉक, त्या दगडामधून सुद्धा पाणी सहजासहजी झिरपणार नाही. ड्रेनेज म्हणजेच झिरपणे, सिपेज म्हणजेच झिरपणे, बरोबर, पाणी झिरपतं. तर सगळ्यात कमी पाणी कोणत्या सॉइलमधून झिरपेल, क्लेमधून, त्यापेक्षा त्याच्यानंतर सँडमधून, आणि त्याच्यानंतर ग्रॅव्हलमधून. ठीक आहे, आणि हे कशावर डिपेंड आहे, मग परमिएबिलिटी, साईज ऑफ द पार्टिकल, पार्टिकल साईजेसवरती डिपेंड असते परमिएबिलिटी. पार्टिकलची साईज जर मोठी तर परमिएबिलिटी जास्त, पार्टिकलची साईज जर कमी तर परमिएबिलिटी कमी.
मग तेच आपल्याला फॅक्टर्स बघायचे आहेत आता ह्या स्लाईडमध्ये की परमिएबिलिटी कोणकोणत्या फॅक्टरवरती डिपेंड आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं जे आहे पहिलं ते आपण बघितलं, ग्रेन साईज. ग्रेन साईज जेवढी मोठी तेवढी परमिएबिलिटी जास्त, ग्रेन साईज जेवढी छोटी तेवढी परमिएबिलिटी कमी. सेकंड फॅक्टर आहे प्रॉपर्टीज ऑफ पोअर वॉटर प्रेशर. आता पोअर वॉटर प्रेशर म्हणजे काय बघा, आता ही माती आहे, मातीचे हे कण आहेत शेजारी शेजारी असलेले, बरोबर. मग शेजारी शेजारी असलेले जे कण आहे तर त्यांच्यामध्ये जी मोकळी जागा आहे बघा, ह्या ठिकाणी दिसते मोकळी जागा, इथे डॉट दिला आहे मी, तर त्या जागेला आपण काय म्हणतो, पोर्स, PORES, किंवा म्हटलं जातं व्हॉइड्स, बरोबर, व्हॉइड्स, VOIDS, पोर्स किंवा व्हॉइड्स म्हटलं जातं त्याला. मग जेव्हा पाणी येतं मग त्या ते पाणी काय करतं, जिथं जागा असेल तिथं जातं, म्हणजे इथं व्हॉइड्स आहे किंवा इथं पोर्स आहे, मग त्या पोर्समध्ये काय होणार, पाणी जागा घेणार, पोर्समध्ये जागा घेणार. मग जागा घेतल्यानंतर आजूबाजूचे जे ग्रेन्स असतात, पार्टिकल्स असतात, मग इथं जे पाणी आहे, ह्या ठिकाणी पाणी आहे, तर ते पाणी काय करतं, मग हे आजूबाजूच्या पार्टिकलच्या भिंतींवरती काय करतं, प्रेशर अप्लाय करत असतं, बरोबर, प्रेशर अप्लाय करतं बाजूने. सपोज इकडे सगळं पाणी आहे, आजूबाजूला पाणी आहे, इथं व्हॉइड्स आहे सपोज, मग ते काय करतं, ह्या पार्टिकलच्या साईजवरती, सॉरी पार्टिकलच्या भिंतींवरती प्रेशर अप्लाय करतं, बरोबर. पोरमध्ये असलेलं जे पाणी आहे, पोर वॉटर, आणि त्याने अप्लाय केलेला प्रेशर, त्याला आपण काय म्हणतो, पोर वॉटर प्रेशर, बरोबर. त्याच्या प्रॉपर्टीवरती सुद्धा परमिएबिलिटी डिपेंड आहे, ठीक आहे, परमिएबिलिटी डिपेंड आहे. मग त्याच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत ते आपण पुढे बघूया, पुढच्या स्लाइड्समध्ये बघूया, पण हा एक फॅक्टर लक्षात ठेवा. कोणता फॅक्टर, की पोर वॉटर प्रेशरच्या प्रॉपर्टीजवर सुद्धा परमिएबिलिटी डिपेंड आहे. टेम्परेचरवरती सुद्धा डिपेंड आहे, व्हॉइड रेशोवरती डिपेंड आहे. व्हॉइड रेशो आपण पहिल्याच युनिटमध्ये स्टडी केलं, व्हॉइड रेशो म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इज नथिंग बट द व्हॉइड रेशो, त्याला डिनोट केलं जातं ईने, ठीक आहे. सॉलिडच्या व्हॉल्यूमपैकी व्हॉइडचं किती व्हॉल्यूम आहे त्याला आपण व्हॉइड रेशोने मेन्शन करतो, ठीक आहे. पुढं स्ट्रॅटिफिकेशन ऑफ सॉइल, स्ट्रॅटिफिकेशन ऑफ सॉइल म्हणजे काय ते पण आपण पुढच्या याच्यामध्ये स्टडी करणार आहोत वन बाय वन. एनट्रॅप एअर आणि ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज यांच्यावरती सुद्धा परमिएबिलिटी अफेक्ट करते. पुढचं येतं ॲडझॉर्ब्ड वॉटर. ॲडझॉर्ब वॉटर म्हणजे बघा, पार्टिकलचे मातीमधले जे कण असतात त्या कणांवरती सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस असतात, बरोबर. मग जेव्हा पाणी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा त्यांच्यावरती जे चार्जेस असतात त्या चार्जेसमुळे पाण्याचा जो पार्टिकल आहे, वॉटर मॉलिक्युल आहे, तो काय होतो, त्याच्यावरती ॲडझॉर्ब होतो, बरोबर, चिकटला जातो, ॲडझॉर्प्शन होतं. आणि मग हे ॲडझॉर्ब केलेलं वॉटर आहे त्याच्यामुळे सुद्धा परमिएबिलिटीवरती परिणाम होतो. कसा, तो वन बाय वन पुढे इमेजेसमध्ये आपण बघणार आहोत. आणखीन डिग्री ऑफ सॅच्युरेशनचा सुद्धा परमिएबिलिटीवरती परिणाम होतो. डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणजेच काय, आपली सॉइल ही पूर्ण सॅच्युरेशन आहे की पार्शियली सॅच्युरेशन आहे की ड्राय सॉइल आहे, त्याच्यावरतीसुद्धा परमिएबिलिटीचा परिणाम होतो. पुढं पार्टिकल शेप, पार्टिकलचा शेप कसा आहे, सर्क्युलर आहे की अँग्युलर आहे, अँग्युलर म्हणजे असा, अँग्युलर आहे की इरेग्युलर शेप आहे, त्याच्यावरतीसुद्धा परमिएबिलिटी डिपेंड करते. आणि लास्ट वन येतं सॉइल मासचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यावरतीसुद्धा परमिएबिलिटी डिपेंड करते. मग वन बाय वन स्टडी करूया. सगळ्यात पहिलं ग्रेन साईज. ग्रेन साईजचं ऑलरेडी सगळ्यांना समजलं असेल. ग्रेन साईज आपण डी टेन म्हणजेच काय, 10% द डायमीटर ऑफ द ग्रेन साईज अंडर विच द 10% पार्टिकल्स आर फायनर दॅन दॅट साईज, त्याला आपण काय म्हणतो, D10 म्हणतो. आणि D10लाच दुसरं नाव आहे इफेक्टिव्ह साईज किंवा इफेक्टिव्ह डायमीटर म्हटलं जातं D10ला. लक्षात असू द्या, जर तुम्हाला विचारलं डिफाईन द इफेक्टिव्ह डायमीटर किंवा डिफाईन द इफेक्टिव्ह साईज, मग इफेक्टिव्ह साईज म्हणजेच काय D10, इफेक्टिव्ह डायमीटर म्हणजेच काय D10, आणि D10ची डेफिनेशन काय झाली, द साईज बिलो विच 10% पार्टिकल्स आर फायनर दॅन दॅट साईज इज नोन ॲज D10. मग
आपली परमेबिलिटी जी आहे ती इफेक्टिव डायमीटर वरती डिपेंड असते. आणि मग परमेबिलिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते बघा, के इज इक्वल्स टू सी इंटू डी टेनचा स्क्वेअर. के म्हणजे काय आहे, आपली परमेबिलिटी आहे. आणि महत्त्वाचं लक्षात ठेवा, परमेबिलिटी ही सेंटीमीटर पर सेकंडमध्ये कॅल्क्युलेट केली जाते. तर परमेबिलिटीचं युनिट काय आहे, सेंटीमीटर पर सेकंड. ठीक आहे, मग सी हा काय आहे ह्या फॉर्म्युलामध्ये, सी हा आपला आहे कॉन्स्टंट ज्याची व्हॅल्यू 100 ते 150 व्हॅरी होते. ठीक आहे, किंवा आता फॉर्म्युलानुसार आपण सेंटेन्समध्ये कसं सांगू शकतो की परमेबिलिटी ही इफेक्टिव्ह साईजच्या किंवा ग्रेन साईजच्या स्क्वेअरवरती डिपेंड आहे. ॲप्रॉक्झिमेटली परमेबिलिटी व्हॅरीज ॲप्रॉक्झिमेटली ॲज द स्क्वेअर ऑफ द ग्रेन साईज. ठीक आहे, आता पुढे प्रॉपर्टीज ऑफ पोअर फ्लुइड. आता मागेच सांगितलं पोअर फ्लुइड म्हणजेच काय किंवा पोअर वॉटर प्रेशर म्हणजे काय, म्हणजेच काय बघा, इथं हे जे दाखवलेले आहेत ते काय ग्रेन्स आहेत म्हणजे पार्टिकल आहेत. आणि पार्टिकलमध्ये बघा या ठिकाणी मोकळी जागा आहे, त्या मोकळ्या जागेमध्ये काय भरलेलं आहे, फ्लुइड. फ्लुइड म्हणजे आपलं पाणी. मग ते जे पाणी भरलेलं आहे ते काय करतं बघा, इथं कॉन्टॅक्ट सर्फेसवरती बघा हे येलो ॲरोज दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी. येलो ॲरोज म्हणजेच काय, ते प्रेशर अप्लाय करतात. ते पोअर फ्लुइड काय करते, प्रेशर अप्लाय करते. आणि त्याला आपण म्हणतो पोअर प्रेशर. बरोबर, मग ह्या ठिकाणी बघा, पोअर फ्लुइड्स आर फ्लुइड्स दॅट ऑक्युपाय पोअर स्पेसेस इन अ सॉइल ऑर रॉक. परमेबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द युनिट वेट ऑफ पोअर फ्लुइड अँड इन्वर्सली प्रोपोर्शनल टू विस्कोसिटी ऑफ पोअर फ्लुइड. ठीक आहे, पोअर फ्लुइडच्या विस्कोसिटीला इन्वर्सली प्रोपोर्शनल आहे परमेबिलिटी. म्हणजेच काय, विस्कोसिटी सगळ्यांना माहिती आहे, विस्कोसिटी म्हणजे पाण्याची विस्कोसिटी कमी आहे ॲज कम्पेअर टू द ऑइल. बरोबर, सॉरी, पाण्याची विस्कोसिटी कमी आहे ॲज कम्पेअर टू द ग्रीस. ग्रीस हे घट्ट आहे, ग्रीसची विस्कोसिटी जास्त आहे कशापेक्षा, पाण्यापेक्षा. पाणी हे इझिली फ्लो होतं पण ग्रीस हे इझिली फ्लो होणार नाही लवकर. बरोबर, किंवा मेन घ्या, मेन इझिली फ्लो होणार नाही कारण ते घट्ट आहे, म्हणजेच आपण विस्कोसिटी म्हणतो त्याला. मग जर घट्ट फ्लुइड असेल आपल्या ग्रेनमध्ये, बरोबर, मग इझिली ते फ्लो होणार नाही म्हणजे परमेबिलिटी काय होणार, कमी होणार जर विस्कोसिटी जास्त असेल तर. आणि विस्कोसिटी जेवढी कमी असेल आपल्या पोअर फ्लुइडची तेवढी परमेबिलिटी जास्त. ठीक आहे, तसंच समजलं मग पोअर फ्लुइडच्या प्रॉपर्टीजवरती कसं डिपेंड करतं परमेबिलिटी. कारण बघा, इथं सपोज दोन केस घेतले, हे ग्रेन्स आहेत, इथं आपण पाणी टाकले, आणि सेम पार्टिकल्स आहेत तिथं आपण काय टाकलं, ग्रीस टाकले. आता ह्या दोघांमध्ये पाणी, आता वॉटरला डब्ल्यूने रिप्रेझेंट करू आणि ग्रीसला जीने रिप्रेझेंट करू. मग इझिली सगळ्यात लवकर पटकन खाली कोण मूव्ह होईल किंवा कोण झिरपेल लवकर, पाणी झिरपेल. का, कारण त्याची विस्कोसिटी सगळ्यात कमी आहे आणि ग्रीसची विस्कोसिटी जास्त आहे ॲज कम्पेअर टू द वॉटर. म्हणून ते खाली झिरपण्यासाठी काय होईल, वेळ घेईल जास्त. म्हणून परमेबिलिटी काय होईल, याची कमी होईल. म्हणजेच विस्कोसिटीला जर आपण म्यूने रिप्रेझेंट केलं, विस्कोसिटीला असं डिनोट केलं जातं म्यूने, मग ती काय आहे परमेबिलिटीला, परमेबिलिटीला डिनोट केलं जातं के ने, ती काय आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. विस्कोसिटी जर वाढली परमेबिलिटी कमी, विस्कोसिटी जर कमी झाली परमेबिलिटी जास्त. ठीक आहे, आता टेम्परेचर. मग जे काही पोअर फ्लुइड आहे, आता पोअर फ्लुइड सगळ्यांना माहीत झाले म्हणजे काय, मग त्या पोअर फ्लुइडच्या टेम्परेचरवरती सुद्धा डिपेंड करतं. कारण विस्कोसिटी आपण बघितली, विस्कोसिटी म्हणजे काय, आणि विस्कोसिटी ही टेम्परेचरवर डिपेंड असते. बघा, ॲज द विस्कोसिटी ऑफ द पोअर फ्लुइड डिक्रीज विथ द टेम्परेचर. कारण बघा, एखादं हां, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल बघा तूप. बरोबर, तूप घ्या म्हणजे घी. बरोबर, घीचं एक्झाम्पल घेऊया इथे आपण ॲज अ पोअर फ्लुइड म्हणून. मग तूप जर बघितलं तुम्ही, तूप जेव्हा घट्ट असतं, बरोबर, सॉलिड स्टेटमध्ये असतं, याचा अर्थ त्याची विस्कोसिटी काय झाली, जास्त झाली. बरोबर, आणि जेव्हा त्याला टेम्परेचर देऊ आपण, जेव्हा त्याला गॅसवरती ठेवू, तेव्हा तो काय होणार, ते आपलं जे तूप आहे ते हळूहळू वितळणार, म्हणजेच त्याची विस्कोसिटी काय होत चालली, कमी होत चालली.
बरोबर, अगोदर काय होतं, तूप आपलं घट्ट होतं आणि जेव्हा आपण त्याला हीट देऊ बरोबर, तेव्हा तो काय होणार, लिक्विड स्टेटमध्ये जाणार. अगोदर तो होता सॉलिड स्टेटमध्ये, नंतर लिक्विड स्टेटमध्ये, म्हणजे अगोदर व्हिस्कस होता आणि मग त्याची व्हिस्कॉसिटी काय झाली, टेम्परेचरमुळे कमी झाली. म्हणजे व्हिस्कॉसिटी आणि टेम्परेचरमध्ये काय रिलेशन आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. बरोबर, टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर व्हिस्कॉसिटी काय होते, कमी होते, आणि टेम्परेचर जर डिक्रीज झालं तर व्हिस्कॉसिटी काय होते, इन्क्रीज होते. मग टेम्परेचर वाढलं तर परमेबिलिटी वाढणार, टेम्परेचर वाढलं तर परमेबिलिटी वाढणार. म्हणजेच टेम्परेचर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे परमेबिलिटीला, आणि व्हिस्कॉसिटी जी आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे परमेबिलिटीला. एवढं महत्त्वाचं लक्षात ठेवा, ठीक आहे. आता व्हॉइड रेशो, व्हॉइड रेशो म्हणजे किती व्हॉइड्स आहेत. आता यात सांगण्यासारखं काहीच नाही. जर जास्त व्हॉइड्स असतील तर परमेबिलिटी वाढेल, जर कमी व्हॉइड्स असतील तर परमेबिलिटी कमी राहील. बरोबर, आता स्ट्रॅटिफिकेशन ऑफ सॉइल म्हणजे काय बघा. आता स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे बघा, आता सॉइलचे लेअर असतात बरोबर, काही काही वेळेस सॉइलचे लेअर हे एकमेकांना पॅरलल असतात आणि काही काही वेळेस सॉइलचे लेअर हे एकमेकांना अशा पद्धतीने असतात, म्हणजे व्हर्टिकल अरेंजमेंट असू शकते किंवा हॉरिझॉन्टल अरेंजमेंट असू शकते सॉइलच्या लेअरची. मग सपोज आता ह्या केसमध्ये जर तुम्ही वरतून पाणी ॲड करतायत किंवा पाणी ओततायत, तर हा लेअर आहे हॉरिझॉन्टल लेअर आहे, त्यामुळं इथं पाण्याला पर्कुलेट होण्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, लवकर ते पाणी झिरपणार नाही कारण इथं बॅरियर येते. अगोदर त्याला पहिल्या लेअरला पास करावं लागेल, मग दुसऱ्या, मग तिसऱ्या, मग चौथ्या. बरोबर, पण त्याच ते ॲज कम्पेअर टू आता व्हर्टिकल जर स्ट्रॅटचं तर काय होणार, तर इझिली याच्यामधून काय होणार, पाणी इझिली फ्लो होईल. म्हणजेच जर हॉरिझॉन्टल स्ट्रॅटिफिकेशन असेल सॉइलचं तर परमेबिलिटी कमी होते, परमेबिलिटी कमी होते हॉरिझॉन्टल स्ट्रॅटिफिकेशनला, म्हणजेच ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, आणि व्हर्टिकल स्ट्रॅटिफिकेशनला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बरोबर, परमेबिलिटी जास्त असते व्हर्टिकल स्ट्रॅटिफिकेशनमध्ये, ठीक आहे. आता पुढे येतं एनट्रॅप एअर आणि ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज. आता हे सॉइल पार्टिकल्स आहेत बरोबर. आता सॉइल पार्टिकलमध्ये जर इथं जिथं गॅप आहे त्या ठिकाणी जर हवा असेल, हवा अडकून राहिली असेल, म्हणजे एअर बबल आहे, आणि वरतून जर पाणी पर्कुलेट होत आहे, तर पाणी हे हवेच्या गॅपमुळे काय होणार, त्या हवेच्या बबलमुळे अडून राहणार. मग अडून राहिल्यामुळे ते लवकर पर्कुलेट होणारच नाही, म्हणजेच काय तिथं काय झाली, मग परमेबिलिटी कमी झाली, कारण पाणी आता फ्लो व्हायला काय होतं आहे, अडथळा निर्माण होतो आहे, त्यामुळं परमेबिलिटी कमी. आणखीन एक ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज. आता सपोज दोन पार्टिकल आहे, म्हणजे हे पार्टिकल जे आहेत सॉइलचे, त्यांच्यामध्ये जर एखादी कचरा वगैरे अडलेला असेल, म्हणजेच ऑर्गॅनिक इम्प्युरिटी, तो जर अडून असेल इथे, त्यामुळं पाणी पर्कुलेट होईल का त्या व्हॉइड्समधनं, नाही, कारण पाण्याला वाहण्यासाठी काय पाहिजे, जागा पाहिजे, आणि ती जागा कोणी अडून धरलेली आहे ऑर्गॅनिक इम्प्युरिटीजनी, आणि त्यामुळे मग ते काय करतं, फ्लोला ऑब्स्ट्रक्ट करतं, म्हणजे अडथळा निर्माण करतं, आणि त्यामुळे पाणी फ्लो होणार नाही, म्हणजेच पाणी फ्लो होत नाही, म्हणजेच काय झालं, मग परमेबिलिटी काय झाली, त्या सॉइलची कमी झाली, ठीक आहे. हा एक पॅरामीटर काय करतो, इफेक्ट करतो परमेबिलिटीवरती, एनट्रॅप्ड एअर आणि ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज, ठीक आहे. आता ॲडझॉर्ब वॉटर, सेम कंडिशन. ॲडझॉर्ब वॉटर म्हणजेच काय बघा, थीन मायक्रोस्कोपिक फिल्म ऑफ वॉटर सराउंडिंग इंडिव्हिज्युअल सॉइल ग्रेन्स, ठीक आहे. आता हा एक सॉइल ग्रेन आपण कन्सिडर केला, तर त्याच्या भोवती एक थीन मायक्रोस्कोपिक फिल्म तयार होते पाण्याची, त्याला आपण म्हणतो ॲडझॉर्ब वॉटर. मी मागाशीच सांगितलं, कारण प्रत्येक पार्टिकलला चार्जेस असतात आणि त्या चार्जेसमुळे काय करतं, ते वॉटरचे मॉलिक्युल्स काय करतं, ॲडझॉर्ब करून ठेवतं, आणि ॲडझॉर्ब करून मग काय होतं, त्या ग्रेनच्या अवतीभोवती काय होतं, एक मायक्रोस्कोपिक फिल्म जी आहे पाण्याची ती तयार होते. आणि मग असं प्रत्येक ग्रेनचं जर आपण कन्सिडर केलं, त्या ॲडझॉर्ब वॉटरमुळे काय होतं, जे आता पर्कुलेट होणार आहे पाणी, तर त्या पाण्यालासुद्धा ते काय करतं, ॲडझॉर्ब करून ठेवतं, आणि त्यामुळे मग ते पाणी खालपर्यंत पोहोचत नाही लवकर. बरोबर, खालच्या लेवलपर्यंत जायला त्याला खूप वेळ लागतो,
वेळ लागतोय म्हणजेच त्याची परमेबिलिटी काय झाली मग कमी झाली सॉइलची, बरोबर. मग ॲडजॉर्ब वॉटरसुद्धा काय करतो परमेबिलिटीला डिक्रीज करतो. ठीक आहे. आणि डिग्री ऑफ सॅच्युरेशन, आता डिग्री ऑफ सॅच्युरेशनची डेफिनेशन आपण लास्ट लेक्चरमध्येच बघितली आहे, युनिट नंबर सेकंडमध्ये बघितले आपण. तर डिग्री ऑफ सॅच्युरेशन वरनुसार आपल्या सॉइलचे टाईप्स पडतात. काय? ड्राय सॉइल, पार्शियली सॅच्युरेटेड सॉइल आणि फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल. ठीक आहे. ड्राय सॉइल, पार्शियली सॅच्युरेटेड सॉइल आणि फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल. मग ड्राय सॉइल म्हणजे काय? की त्या मातीमध्ये पाण्याचं प्रमाण बिलकुल नाही आहे, म्हणजे शून्य आहे, पाणीच नाही त्या मातीमध्ये. नंतर पार्शियली सॅच्युरेटेड सॉइल म्हणजे काय? अर्ध्याच्यावर दे काय पाणी आहे आणि अर्धे हवेने जागा घेतलेली आहे व्हॉइड्सने, बरोबर. आणि फुल्ली सॅच्युरेशनमध्ये काय होतं? फुल्ली सॅच्युरेशन सॉइल म्हणजे पूर्ण मातीमधले जे काही व्हॉइड्स आहेत ते सगळे व्हॉइड्स कशाने भरलेले आहे? पाण्याने भरलेले आहे, त्याला आपण फुल्ली सॅच्युरेशन, बरोबर. मग आता याच्यावरती परमेबिलिटी कशी डिपेंड करते बघा. आता इथे ड्राय सॉइलमध्ये पाणीच नाही आहे, बरोबर. सगळी हवेने घेतलेली जागा, किंवा आपण काय म्हणतो हवा नसेल सपोज त्या ठिकाणी, पूर्ण मोकळे व्हॉइड्स एकदम मोकळे आहेत, रिकामे आहेत. मग त्यामुळे जेव्हा आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू तेव्हा काय होणार? मग ते पाणी ॲब्झॉर्ब केलं जाणार सगळ्यात पहिलं कशाने? व्हॉइड्सने. आणि त्यामुळं मग ते पाणी कंटेनरमधून जाईल का खाली, किंवा परकोलेट होईल का? नाही, बरोबर. त्यामुळे बघा, परमेबिलिटी ऑफ पार्शियली सॅच्युरेटेड सॉइल इज लेस दॅन दॅट ऑफ फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल. म्हणजेच सगळ्यात कमी परमेबिलिटी कशाची? ड्रायची. मग त्याच्यापेक्षा कमी परमेबिलिटी कोणाची, सॉरी जास्त परमेबिलिटी कोणाची? पार्शियली सॉइलची. आणि सगळ्यात जास्त परमेबिलिटी कोणाची? मग फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल. का? कारण ऑलरेडी ही जी सॉइल आहे ती पाण्याने भरलेली आहे, आणि पाण्याने भरलेली असल्यामुळं जेव्हा याच्यावरती पाणी पडेल तर ते इझिली फ्लो होऊन जाईल, एक्सेस वॉटर, बरोबर. म्हणजेच परमेबिलिटी काय झाली याची? जास्त झाली. पार्शियली सॉइलमध्ये काय होणार? ऑलरेडी अर्ध निम्म पाणी काय झालेलं आहे, अर्धी माती काय पाण्याने पूर्ण भरलेली व्हॉइड्स, आणि रिकामे व्हॉइड्स हे पाण्याने भरतील आणि त्याच्यानंतर लगेच काय होणार? फ्लो होणार. आणि ड्राय सॉइलमध्ये पूर्ण व्हॉइड्स भरल्याशिवाय, पाण्याने भरल्याशिवाय ते खाली पाणी वाहील का? नाही वाहणार. म्हणजे ह्या तिन्ही कंडिशनमध्ये सगळ्यात कमी परमेबिलिटी कोणाची झाली? ड्राय सॉइलची झाली. त्याच्यापेक्षा नंतर मग परमेबिलिटी कोणाची वाढेल? पार्शियली सॉइलची. आणि सगळ्यात जास्त परमेबिलिटी कोणाची असेल? मग फुल्ली सॅच्युरेटेड सॉइलची. ठीक आहे. आता सॉइल मासचं स्ट्रक्चर. सॉइल मासचं स्ट्रक्चर म्हणजे, आता सॉइलमध्ये वेगवेगळे पार्टिकल असतात त्याला आपण म्हणतो ग्रेन, बरोबर. मग फॉर सेम व्हॉइड रेशो द परमेबिलिटी इज मोर फॉर फ्लोक्युलंट स्ट्रक्चर ॲज कम्पेअर टू द डिस्पेंडेड स्ट्रक्चर, बरोबर. परमेबिलिटी सगळ्यात जास्त कोणाची असेल? फ्लोक्युलंट स्ट्रक्चर. हे बघा, ह्या ठिकाणी जे स्ट्रक्चर दाखवलं आहे पार्टिकल साईजचं ते म्हणजे फ्लोक्युलंट. आणि सॉरी, हां, आणि याला म्हटलं जातं डिस्पेंडेड स्ट्रक्चर. ठीक आहे. डिस्पेंडेड म्हणजे बघा, पार्टिकल हे बरोबर व्यवस्थित अरेंज केलेले आहेत सॉइलचे, आणि ह्या ठिकाणी हे आडवे तिडवे पार्टिकल साईजेस पार्टिकल्स, बरोबर. त्यामुळं याची परमेबिलिटी जास्त असणार ॲज कम्पेअर टू दिस. ठीक आहे. याच्यातून इझिली पाणी काय होणार? फ्लो होणार ॲज कम्पेअर टू दिस. ठीक आहे. ह्या ठिकाणी लो परमेबिलिटी टू हाय परमेबिलिटी मेन्शन केलेलं आहे. म्हणजे क्लेला सगळ्यात कमी परमेबिलिटी असणार, मग त्याच्यानंतर परमेबिलिटी वाढणार सिल्टसाठी, मग सँड आणि ग्रॅव्हलला, सॉरी सँडसाठी परमेबिलिटी जास्त असणार ॲज कम्पेअर टू सिल्ट, आणि सगळ्यात जास्त परमेबिलिटी कशाला असणार? ग्रॅव्हलला. ठीक आहे. ह्या इमेजमध्ये दिलेले आहे बघा, परकोलेशन रेट किती असतो बघा. ग्रॅव्हलला 2 मिनिट लागतात परकोलेट होण्यासाठी, 1 मीटर डेप जर असेल तर पाणी. तेच सँडसाठी 2 तास लागतात पाणी परकोलेट होण्यासाठी. सिल्टसाठी 200 दिवस लागू शकतात पाणी परकोलेट होण्यासाठी पूर्ण. बघा, इथं कंटेनर दाखवलेला आहे,
हे बघा इथं चार कंटेनर दाखवलेत. एक पहिल्या कंटेनरमध्ये ग्रॅव्हल भरलं आहे, दुसऱ्या कंटेनरमध्ये सँड, तिसऱ्यामध्ये सिल्ट भरली आहे माती, आणि चौथ्या कंटेनरमध्ये क्ले भरलेली आहे माती. आणि वरती जो मोकळा गॅप दाखवलेला आहे त्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे, बरोबर. ब्ल्यू जे दिसतंय ते पाणी. बघा मग एक आणि प्रत्येकाची जी लेअर आहे ती लेअरची डेप्थ किती आहे, 1 मीटर आहे. बघा ह्या इथं मेन्शन केलेलं आहे. मग ह्या सॉईलसाठी 1 मीटर डेप्थ जर घेतलं आणि याच्यामध्ये आपण जर पाणी ॲड केलं, ग्रॅव्हलमध्ये पाणी ॲड केल्यानंतर ते 2 मिनिटामध्ये काय होतं, खाली पोचतं तळाला. बघा इथून नळ आहे, त्या नळातून लगेच पाणी बाहेर पडले 2 मिनिटात. कशासाठी, ग्रॅव्हलसाठी, कारण ग्रॅव्हलची परमेबिलिटी सगळ्यात जास्त आहे, पटकन पाणी त्याच्यातून फुलं होतं. आता पुढे सँड बघा, सँडला ते तेवढंच प्रमाणात जे पाणी आहे, आता एवढं इथं सपोज 100 ml टाकलेलं असेल आपण, आणि इथं पण सँडच्या कंटेनरमध्ये पण आपण 100 ml टाकणार, मग तेच जे 100 ml पाणी आहे ते वरतून खालपर्यंत यायला, बॉटमला यायला त्याला किती वेळ लागतोय, 2 तास लागत आहेत. एवढी कमी परमेबिलिटी आहे सँडची ॲज कम्पेअर टू ग्रॅव्हल. म्हणजे परमेबिलिटी काय झाली, कमी झाली, कारण टाईम जो आहे तो जास्त आहे. परकोलेट होण्याचा टाईम जर जास्त असेल तर तेवढी परमेबिलिटी कमी असते, लक्षात असू द्या. टाईमला परमेबिलिटी काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. टाईम जेवढा जास्त तेवढा परमेबिलिटी कमी. आता पुढे सिल्ट बघा, सिल्टला पण सेम क्वांटिटी वॉटर आपण ॲड केलं. सपोज वरती बघा ह्या ठिकाणी पाणी तेवढं प्रमाणात आहे बघा, तर त्याला त्या पूर्ण पाण्याला खाली बॉटमला येईपर्यंत येण्यासाठी त्याला किती दिवस लागले, 200 दिवस लागले. म्हणजे एवढा जास्त वेळ लागला त्या पाण्याला परकोलेट होण्यासाठी सिल्टमधून. आणि त्याच्याही पेक्षा जास्त बघा कशासाठी लागलं, क्ले सॉईलला लागला. 200 वर्ष लागले त्या पाण्याला परकोलेट होण्यासाठी, 200 वर्ष लागू शकतात. एवढी क्लेची परमेबिलिटी खूप कमी आहे, एवढी कमी आहे. बघा मग ग्रॅव्हल आणि क्ले किती फरक आहे. इथं 2 मिनिटात पाणी खाली झिरपून गेलं आहे आणि इथं 200 वर्षसुद्धा लागू शकतात तेवढ्याच प्रमाणाच्या पाण्याला खालपर्यंत येण्यासाठी. तर याला म्हटलं जातं परमेबिलिटी, ठीक आहे. मग आता ही जी परमेबिलिटी आहे सॉईलमधून जी पास होते ती का बरं स्टडी केली पाहिजे, कारण वेगवेगळे इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करण्यासाठी परमेबिलिटीचं स्टडी करणं फार महत्त्वाचं आहे. मग ते कोणते बघा, कॅल्क्युलेशन ऑफ अपलिफ्ट प्रेशर अंडर हायड्रॉलिक स्ट्रक्चर अँड देअर सेफ्टी अगेन्स्ट पाइपिंग. ग्राउंड वॉटर फ्लोज टुवर्ड्स वेल्स अँड ड्रेनेज ऑफ सॉइल. कॅल्क्युलेशन ऑफ सिपेज थ्रू द बॉडी ऑफ अर्थ डॅम्स अँड स्टॅबिलिटी ऑफ स्लोप्स. अँड लास्ट वन, डिटर्मिनेशन ऑफ रेट ऑफ सेटलमेंट ऑफ अ सॅच्युरेटेड कॉम्प्रेसिबल सॉईल लेअर. तर हे 4 महत्त्वाचे जे इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करण्यासाठी, डिटेक्ट करण्यासाठी आपल्याला परमेबिलिटीचं स्टडी करणं फार गरजेचं आहे. मग अपलिफ्ट कॅल्क्युलेशन करणं अपलिफ्ट प्रेशरचं अंडर हायड्रॉलिक स्ट्रक्चर. हायड्रॉलिक स्ट्रक्चर म्हणजे तुमचा डॅम घ्या, बरोबर. डॅमच्या 2 बाजू असतात. ज्या ठिकाणी पाणी साठवलं जातं ज्या बाजूला त्याला म्हणतो आपण अपस्ट्रीम साईड, आणि दुसरी बाजू असते डाऊनस्ट्रीम साईड, बरोबर, जिकडून पाणी सोडलं जातं पुढे. मग ह्या ठिकाणी पाणी असतं, बरोबर, पाणी साठवलेलं आहे ह्या बाजूला डॅमच्या. मग त्या पाण्यामुळे काय होतं, खालीसुद्धा पाणी परकोलेट होत चालतं आणि पाणी जमिनीमध्ये मुरतं, आणि ते पाणी जे आहे अंडरग्राऊंड पाणी, तर ते ह्या डॅमवरती काय करतं, प्रेशर अप्लाय करतं खालून वरती वरच्या साईडला, आणि त्याला म्हटलं जातं मग अपलिफ्ट प्रेशर. कारण ते जे पाणी आहे ते डॅमला वरच्या बाजूने प्रेशर अप्लाय करतं अपलिफ्ट, बरोबर. अपलिफ्ट म्हणजे काय, का म्हटलं आहे ते, अप म्हणजे वरती प्रेशर अप्लाय करतं पाणी, आणि त्यामुळे काय होतं, तो डॅम असा उचलल्यासारखा जाणवतो, म्हणून त्याला म्हटलं लिफ्ट केल्यासारखं जाणवतं, म्हणून त्याला म्हटलं जातं अपलिफ्ट प्रेशर. मग ते कॅल्क्युलेट करण्यासाठी परमेबिलिटीचं स्टडी करणं महत्त्वाचं आहे, कारण डॅमच्या खाली इथं जी काही माती असणार आहे तिची परमेबिलिटी ही कमी असली पाहिजे. कारण जर परमेबिलिटी जर जास्त असेल या मातीची, तर सगळ्यात जास्त पाणी काय होणार, डॅमचं जे पाणी आहे इथं साठवलेलं ते पाणी सगळ्यात जास्त काय होणार, परकोलेट होणार, आणि मग जास्तीत जास्त काय होणार, अपलिफ्ट प्रेशर ॲक्ट होणार आपल्या डॅमवरती, आणि मग डॅमची सेफ्टी काय होणार, डॅमेज होणार, म्हणजे डॅमची सेफ्टी काय होणार, कमी होणार. मग डॅम लवकरात लवकर पडू शकतो, त्यामुळं
इथं जी काही माती आपण वापरणार आहोत डॅमच्या खाली, ती एकदम इम्परमिएबल असली पाहिजे. इम्परमिएबल म्हणजे पाणी लवकर झिरपलं नाही पाहिजे, किंवा दुसरी गोष्ट इम्परमिएबल नाही म्हणता येणार आपल्याला, थोड्या प्रमाणात ती परमिएबल असली पाहिजे जेणेकरून मग डॅम आपला सेफली राहिला पाहिजे, ठीक आहे. नाहीतर काय होतं बघा, पाइपिंग सुरू होते. पाइपिंग म्हणजेच बघा, पाइपिंग म्हणजेच काय, इथून पाईपसारखं पाणी काय होतं व्हायला लागतं, बरोबर. इथं जे पाणी आहे डॅम मग ते काय होणार, मातीसोबत हळूहळू हळूला व्हायला सुरुवात होणार आणि एक पाईप टाईपचं स्ट्रक्चर तयार होईल आणि मग बरोबर त्या डायरेक्शनने काय होईल, पाणी फ्लो व्हायला सुरुवात होईल मातीसोबत. याला म्हणतो आपण पाइपिंग. मग हे कशामुळे कशामुळे झालं, कारण ती मातीची परमेबिलिटी जास्त होती म्हणून पाइपिंग टाईप पाण्याचा फ्लो सुरू झाला. मग हे अवॉइड करण्यासाठी परमेबिलिटीचं स्टडी करणं महत्त्वाचं आहे. पुढं सेकंड पॉईंट काय, ग्राउंड वॉटर फ्लो टुवर्ड्स वेल अँड ड्रेनेज ऑफ सॉईल. आता बघा, विहीर सगळ्यांना माहिती आहे, विहीर कन्स्ट्रक्शन करत असताना अशा ठिकाणी कन्स्ट्रक्ट केली जाते की आजूबाजूची माती ही काय असली पाहिजे, परमिएबल असली पाहिजे, बरोबर. आता ह्या ठिकाणी परमिएबल माती पाहिजे. का माती परमिएबल पाहिजे, कारण जेव्हा पावसाचं पाणी पडतं तेव्हा मग पावसाचं पाणी हळूहळू झिरपून काय होईल, मग परमिएट होऊन मग त्या ऑटोमॅटिक काय होईल, त्या मातीमुळे पाणी स्वच्छ होऊन त्या दगडांमुळे, दगडांमधून पाणी काय होणार, फिल्टर होऊन मग काय होईल, आपल्या विहिरीमध्ये पाणी साचत जाईल. आणि हेच जर आपली इथली जर आजूबाजूची माती जर परमिएबल नसेल, बरोबर, तर हे जे पाणी येते पावसाचं पाणी, तर ते आपल्या वेलमध्ये साठेल का, विहिरीमध्ये येईल का, नाही येणार. मग त्यामुळे विहिरीच्या आजूबाजूची माती काय असली पाहिजे, आता ह्या ठिकाणी परमिएबल असली पाहिजे, बरोबर. मग ह्या ठिकाणी आता परमिएबल माती पाहिजे आपल्याला अशा ठिकाणी. आणि सॉईलचं ड्रेनेज, ड्रेनेज म्हणजेच काय, आता काही काही वेळेस बघा, काही काही ठिकाणी पावसाचं जेव्हा पाणी पडतं किंवा कोणतंही पाणी असेल जेव्हा मातीवरती पडतं मोठ्या प्रमाणात, तेव्हा ती माती किंवा तो रोड सरफेस किंवा तो जो सरफेस आहे मातीचा, तिथं चिखल वगैरे तयार होणे, म्हणून त्याची परमिएबिलिटी असली पाहिजे. कारण माती जर परमिएबल असेल तर काय होणार आहे, ते पाणी मातीच्या सरफेसवरती साचणार नाही आणि ते पाणी काय होणार, हळूहळू खाली जमिनीत मुरत जाईल. म्हणून मग ह्या ठिकाणी आपल्याला परमिएबल सॉईल पाहिजे. मुरत जातील म्हणजेच ड्रेनेज होईल प्रॉपरली, ड्रेनेज होईल म्हणजे पाणी साचणार नाही, ते बरोबर वाहून खाली जाईल. पुढे कॅल्क्युलेशन ऑफ सीपेज थ्रू द बॉडी ऑफ अर्थ डॅम्स अँड स्टॅबिलिटी ऑफ स्लोप्स. आत्ताच मी सांगितलं ते, सीपेज थ्रू बॉडी ऑफ द अर्थ डॅम. आता अर्थ डॅम म्हणजे डॅमचे दोन टाईप असतात, ग्रॅव्हिटी डॅम आणि अर्दन डॅम. तर ग्रॅव्हिटी डॅम म्हणजे कॉन्क्रीटचा तो डॅम कन्स्ट्रक्ट केलेला असतो आणि अर्थ डॅम म्हणजे माती आणि दगडांचा वापर करून तो डॅम कन्स्ट्रक्ट केलेला असतो. मग आता हा जो डॅम आहे त्या डॅमचं स्ट्रक्चर असं असतं, ट्रॅपेझॉइडल शेपमध्ये. मग आता हा जो अर्थ डॅम आहे तो मातीचा बनलेला आहे. मग तुम्हाला माहिती आहे हे जे पाणी आहे ते काय करतं, डॅमवरती प्रेशर अप्लाय करतं. मग इथं जर तुम्ही डॅम कन्स्ट्रक्ट करताना जी माती वापरली ती जर जास्त परमिएबल असेल तर काय होईल, पाण्यासोबत ती मातीसुद्धा काय होईल, वाहून जाईल. त्याला आपण म्हणतो सीपेज, SEEPAGE, सीपेज, बरोबर. म्हणजे ही सीपेज अवॉइड करण्यासाठी त्या मातीची परमिएबिलिटी चेक करणं महत्त्वाचं येतं. आणि त्या कारण परमिएबिलिटी असेल जास्त मग आपल्या स्टॅबिलिटीसुद्धा काय होते डॅमची, अफेक्ट करते. आणि शेवटचं पॅरामीटर काय, प्रॉब्लेम डिटर्मिनेशन ऑफ रेट ऑफ सेटलमेंट ऑफ अ सॅच्युरेटेड कॉम्प्रेसिबल सॉईल लेअर. बघा, आपली माती ही पूर्ण सॅच्युरेटेड असेल म्हणजे पाण्याने पूर्ण भरली आहे आणि कॉम्प्रेस केलेली आहे, तर काय होणार, परमिएबिलिटीमुळे ती हळूहळू हळूहळू काय होणार, खाली 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 सेटल होत जाणार. मग ते सेटलमेंटचा रेट डिटर्माइन करण्यासाठी सुद्धा परमिएबिलिटी चेक करणं फार गरजेचं असतं, डिटेक्ट करणं, ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ फ्लो, सॉईलमधून जे काही पाणी वाहतं तर ते कोणत्या पद्धतीने वाहू शकतं, याचे दोन टाईप्स आहे फ्लोचे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. थँक्यू.